सरिका। यस मैम। कशी आहे मोनिका ची तब्येत? मैम वातावरण जरा टेन्शनचंच होतं, तुम्ही प्लीज एकदा विक्रांत सरांशी बोलून घ्याल का? हो मी बोलतोच आहे त्याच्याशी। कुठे आहे? कुठे? सर आत्ता बाळाबरोबर आहेत आणि मोनिका मॅमकडे मानसी मॅम आहेत आणि हो विक्रांत सरांच्या आई आणि काकू दोघी जणी आले आहेत। ठीक पाहते। किती गोड आहे ग ही। कधी एकदा घरी येते आणि अख्खं घर हिच्यावर खेळतं असं झालंय मला। वंस तुम्ही बघितलेत नाही ला किती गोड आहे। असं वाटतंय ना की आत्ताच दोघींची दृष्ट काढून टाकावी। दोघींची? हा हिची आणि मोनिकाची। निर्मला ताई मोनिका बरी आहे ना? नाही म्हणजे मगाशी विक्रांत तिला भेटू नका असं म्हणत होता आम्हाला, पण त्याला सांगा ना आम्ही फक्त एकदा भेटतो तिला आणि मग जातो आम्ही। नाही भेटता येणार। पण ती शुद्धीवर येईल ना लवकर? हो हो येईल ना, येईल, लवकरच येईल। आणि बाळपणातल्या कॉम्प्लिकेशनशी आम्हाला सवय असते, तुम्हाला नसते ना, म्हणून म्हटलं नका भेटू तिला। येतील आता लवकरच दोघीही घरी येतील। पाहिलं का आत्याजी काय म्हणते ते? लवकर येणार घरी, लवकर येणार ना तुम्ही, हो ना? वंस जरा बघून सांगा ना तुम्हाला काय वाटतं, कुणासारखे दिसते ही? मी आलेच। हो पण सांगून तर जा कुणावर गेली ते। कळेल ना लवकरच। विक्रम कशी आहे मोनिका? सारिका सांगत होती काहीतरी टेन्स होत आत्या, तिचा ECG इरिटेट झाला होता आणि पल्स कमी झाले होते। काही वेळापूर्वीच चेक करून आलोय पण म्हणावी तशी डेव्हलपमेंट नाहीये। विक्रांत आपल्याकडे फक्त 36 तास आहेत आणि या 36 तासानंतर देखील कोमातनं जर ती बाहेर आली नाही तर मात्र काही। आत्या तू असं काय बोलतेस? हे बघ मी वाटेल ते करेन पण मोनिकाला मोनिकाला काही होऊ देणार नाही। हे अशाच प्रकारच्या केसेस ज्या ज्या हॉस्पिटल्समधनं घडले मी त्या केसेस मागवलेल्या आहेत, पण बऱ्याचदा असं झालेलं आहे ना की कोमातनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा धोका पूर्णपणे टळलाय असं म्हणता येत नाही। यू डोंट वरी, मी आहे तुझ्या बरोबर। हा आणि अलका आणि गीताला जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर घरी पाठवायचं, इथे कुठल्याही क्षणी कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी येऊ शकते आणि हे सगळं त्यांच्यासमोर मला घडायला नको। तुला आईचा स्वभाव माहीत आहे, ती स्वतः पॅनिक होईल आणि आपल्यालाही पॅनिक करेल। ते मी सांभाळतो। विक्रांत तू इथेस? हा त्या जागरण झालं म्हणून डोळा लागला। बरं ठीक आहे, मी काय सांगते ते नीट ऐका। आजचा दिवस खूप क्रिटिकल आहे कारण आजचा 3रा दिवस आहे। फ्रँकली स्पीकिंग आज रात्रीपर्यंत जर तिला शुद्ध आली नाही तर काही खरं नाही। आज आपली परीक्षा आहे आणि आपल्या प्रयत्नांचा शेवटचा दिवस। जे काही होईल त्या सगळ्यासाठी आपल्या मनाची तयारी असायला हवी म्हणून बोलते। काही होऊ शकतं म्हणजे? काही म्हणजे काहीही, एनिथिंग। आता बी स्पेसिफिक, तुला काय म्हणायचंय काही म्हणजे? समजा ती जगू नाही शकली तर? तू असं कसं बोलू शकतेस? कारण मी मनाची पूर्ण तयारी करून बोलते।
रिलॅक्स विक्रांत, एवढं काही नाही आहे, जस्ट भोवळ आली तिला, बट शी विल बी ऑल राईट. ओके, अगं अलका किती रडशी, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? काळजी कर नकोस, मोनिकाला काहीही होणार नाही. फक्त मला बरं वाटावं म्हणून तुम्ही असं म्हणताय हो ना? नाही का, काय झालं, बाळ येणार नाही का घरी? येणार. आणि मोनिका वहिनी, तिला सांग की वागवू नको, आम्ही नाही खेळणार तिच्या रूम मध्ये. चला मी सांगतो तुम्हाला कधी येणार आहे ते. गीता, मी आलो ना सोडून देत. मानसिक काय झालंय, अशी हार मानून नाही चालणार. डोंट गिव्ह अप मानसिक, प्लीज. हे बघ, तू असं नाही वागू शकत, नाही वागू शकत तू असं. मोनिकाचं टेन्शन मी एकटा नाही सहन करू शकत. मला तू हवी आहेस, मला तू हवी आहेस ते शेअर करायला. मानसी प्लीज जागी हो, मानसी प्लीज. तुला नक्की बरं वाटतंय ना मानसी? हो, सॉरी मानसी. आधीच परिस्थिती टेन्स आहे, त्यात मी चक्कर येऊन पडले. काय अवस्था झाली असेल सगळ्यांची, आणि तुझी. हे बाळ कोणाच आहे? हे तुझं बाळ आहे, त्याच्यात या बाळाला बाहेर घेऊन जा. बाळाच्या स्पर्शामुळेच आज तू डोळे उघडलेस. ही परिस्थिती काय आली आहे माझ्यावर या बाळामुळे, म्हणून मला हे बाळ माझ्या बाजूला नकोय.